400 करोड़ का ऊर्जा उपकरण निर्मित प्रकल्प हो या इससे पहले राज्य से बाहर जाने वाले प्रत्येक प्रकल्प की टाइमलाइन महाविकास अघाड़ी सरकार के कार्यकाल की है। महाविकास अघाड़ी विफलता का ठीकरा हम पर ना फोड़े, यह तीखी प्रतिक्रिया उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने व्यक्त की। उप मुख्यमंत्री ने कहा कि ऊर्जा उपकरण निर्मित प्रकल्प मध्य प्रदेश में गया, ऐसी गलत बातें प्रसारित ना करें। सभी प्रकल्पों की टाइमलाइन महाविकास अघाड़ी सरकार के कार्यकाल की है। ऊर्जा उपकरण निर्मित प्रकल्प के 3 पार्ट होते हैं, इसमें से अब 2 पार्ट की घोषणा बाकी है। प्रकल्प महाराष्ट्र से जाने पर बवाल मचाना गलत है, इससे महाराष्ट्र की बदनामी होती है। बिना कोई जानकारी लिए महाविकास अघाड़ी की विफलता का ठीकरा हम पर ना फोड़े। कृपया चुकीच्या गोष्टी प्रसारित करू नये। एक तर याची सगळी टाइमलाईन बघितली तर सगळी टाइमलाईन महाविकास आघाडीच्या सरकारमधली आहे, कुठली टाइमलाईन आमच्या सरकारमधली नाही आहे। दुसरं, केंद्र सरकारने अशा प्रकारचे 3 पार्क करायचे ठरवले आहेत, त्यातला एक त्यांनी दिलेला आहे, 2 अजून दिलेलं नाही आहे। आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, केंद्र सरकार वेगवेगळ्या राज्यांमध्ये योजना करत असते, सगळ्या राज्यांकडनं प्रपोजल मागवले जातात, पण कुठल्या तरी एका किंवा 2 राज्यांमध्ये ते प्रपोजल्स होतात। प्रत्येक वेळी अशा प्रकारे महाराष्ट्रातनं गेलं हा तांगावा करणं अतिशय चुकीचं आहे। यांनी महाराष्ट्राची तर बदनामी होतेच, पण त्याचसोबत जे अधिकारी आहेत, जे पाठपुरावा करतात, जे हा प्रयत्न करतात की आपल्याकडे आला पाहिजे, कुठलाही प्रकल्प दिसला की आपला एक अर्ज सादर करतात, तेही हतोत्साहित होतात की बाबा आपण अर्ज सादर करावा की नाही। कारण उद्या जर तो प्रकल्प आला नाही तर महाराष्ट्रातून तो पळवला गेला, अशा प्रकारचा टांगावा केला जातो। त्यामुळे कुठलीही माहिती न घेता शिंदे साहेबांचे माझे फोटो छापून टाकणं आणि जुन्या सरकारच्या काळातले गेलेले प्रोजेक्ट हे आमच्या नावाने दाखवणं हे तात्काळ बंद केलं पाहिजे अशी माझी विनंती आहे। निश्चितपणे तिथे पुन्हा अतिक्रमण होणार नाही हा प्रयत्न केला जाईल, आणि कुठलंही अतिक्रमण असेल तरी ते त्या ठिकाणून काढलंच जातं। एखाद्या गोष्टीचा कांगावा करणं ही जितेंद्र आव्हाडांची स्टाईलच आहे, त्यामुळे कुठल्याही गोष्टीच्या अशा प्रकारे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न ते करत असतात। मुळात अतिशय सगळ्यांना स्पष्टपणे माहिती आहे, त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह जाऊन थिएटरमध्ये जो तमाशा केला, जी मारहाण केली, त्याबद्दल त्यांच्या विरुद्ध ऑफेन्स दाखल झाला आहे आणि त्यामध्ये ती अटक झालेली आहे। कोणीही अशा प्रकारे कायदा हातात घेतला असता तरी हीच कारवाई झाली असती, कुठली वेगळी कारवाई झालेली नाही। पण आपण काहीतरी खूप मोठं केलं आहे असं दाखवण्याचा जो त्यांचा नाद आहे, कौन ऐसा दिखा रहा है मुझे पता नहीं, जिसको गुजरात की जानकारी उसको मालूम है। पूरा गुजरात ये केवल और केवल मोदी जी के पीछे है और एक बहुत ही अभूतपूर्व इस प्रकार का विजय फडणवीस ने विधायक जितेंद्र आहवार को भी घेरा। उन्होंने कहा कि कोई भी बात पर बवाल मचाना आहवार की स्टाइल है। उन्होंने अपने कार्यकर्ताओं के साथ जाकर मारपीट की, इसलिए कार्रवाई हुई। हमने बहुत बड़ा काम किया है, यह दिखाने का प्रयास है, पार्टी की दी जिम्मेदारी पूरा करना है। उन्होंने कहा कि मुझे गुजरात में प्रचार करने का मौका मिला, यह मेरे लिए खुशी की बात है। कैमरा पर्सन अमोल के साथ क्षितिजा देशमुख, BCN News, नागपुर।